कळंबोली मधील विविध नागरी समस्या नागरिकांना भेडसावत आहे, त्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत महापालिकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी सभागृह नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। कळंबोलीमधील नागरिकांना रस्ते, गटारे, ड्रेनेज, सिव्हिरेज ट्रीटमेंट प्लांट आणि फुटपाथच्या समस्या भेडसावत आहेत, त्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना या समस्यांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। या बैठकीला स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती ब सभापती प्रमिला पाटील, नगरसेविका मोनिका महानवर, नगरसेवक अमर पाटील, उपायुक्त सचिन पवार, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील उपस्थित होते। पनवेल महानगरपालिकेचे सभाग नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज आपले पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार साहेब आणि तसेच सभापती आपल्या दोन्ही सभापती यांच्यासोबत कळंबोली येथील रस्ते, गटर, ड्रेन आणि STP आणि तसंच फुटपाथ या संदर्भात आम्ही चर्चा केली। लवकरात लवकर हे जे काही प्रॉब्लेम, ज्या समस्या आहेत लोकांच्या, त्याचे निवारण कसं होईल याचं आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब यांनी त्यांना आदेश केले की लवकरात लवकर ते काम करून घेण्यात यावे।